नमस्कार, मी पंजाब डक मुक्काम पोस्ट गोगळी धामणगाव तालुका शेलू जिल्हा परभणी। सर्वांना दीपावलीच्या हार्दिक शुभेच्छा। 7 नोव्हेंबर पासूनचा नवीन हवामान अंदाज। उद्यापासून 7 नोव्हेंबर पासून राज्यामध्ये हवामान कोरडे राहणार आहे व तसे थंडीला सुरुवात होणार आहे। राज्यामध्ये सगळीकडे हरभऱ्याची पेरणी जवळपास चालूच आहे आणि ज्यांची कोणाची पेरणी राहिली असेल तर सर्व शेतकऱ्यांनी हरभऱ्याची पेरणी आणि गव्हाची पेरणी उद्यापासून का सुरू करण्यास काही हरकत नाही व हरभरा पेरतेवेळेस बुरशीनाशकाचा वापर करावा व हरभरा यासाठी शक्यतो हरभऱ्याचं बियाणं विद्यापीठाचेच वापरावे। दरवर्षी हिवाळा सुरू झाला की राज्यामध्ये थंडी सुरुवात होते व थंडी सुरुवात झाली की पाऊस गायब होत असतो, पण यावर्षी काय झालं की यावर्षी चक्रीवादळाची मालिका सतत सुरू असल्यामुळे काय होईलं, एका पाठोपाठ असे चक्रीवादळ 10-10 दिवसाला तयार होत असल्यामुळं राज्यामध्ये परत दर यावर्षी हिवाळ्यामध्ये दर 15 दिवसाला परत पावसाचं एक वातावरण तयार होत जाईल। 7 नोव्हेंबर ते 12 नोव्हेंबरपर्यंत वातावरण एकदम थंड राहील, हवामान कोरडे असणार आहे, थंडी देखील असणार आहे, पण 14 नोव्हेंबरपासून ते 17 नोव्हेंबरपर्यंत हवामानामध्ये आपल्या राज्यामध्ये बदल झालेले दिसून येतील। अचानक वातावरणात बदल झाला तर लगेच मेसेज दिला जाईल। धन्यवाद।